पराक्रमी सरदार लखुजीराव जाधव यांची मी सोनसवी कन्या जिजाऊ बोलते मी। शुभांना प्रत्येक पराक्रमी स्वाभिमानी निर्णयाला आणि विषयश्रीला आशीर्वाद देऊन त्यांना प्रेरणा देणारी आदर्श माता जिजाऊ बोलते मी। आया बहिणींच्या लज्जेला हात घालणाऱ्या रांझ्याचा पाटलाचा हातापायचा चौरंग करायला लावणाऱ्या त्या सर्जनशील शुभाजी मी जिजाऊ बोलते। सुरतेच्या लुटीत लूट म्हणून आलेल्या कल्याणच्या सुभेदारात सुनीला माहेर वाशिन म्हणून तिला चोळी बांगडीचा आहेर करून सन्मानाने तिच्या घरी परत पाठवणाऱ्या त्या पाठी राख्या विश्वबंधू शुभाची मी जिजाऊ बोलते। शुभा 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 कुठे आहात तुम्ही? होय पाचारच्या समाधीतून पुन्हा एकदा त्वेषाने खडबडून जागी झालेली व्यथित झालेली तुमची वीर माता तुमची आई शिवबा जिजाऊ आली आहे का? आलो हो आम्ही। आज आमचा रक्ताचा थे मंथे पेटून उठलाय। माय भगिनींच्या आबूची पाय मल्ली होताना आम्ही शर्मेने दुःखाने रागाने उभे जळत आहोत। त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना आत्मभान देण्यासाठी आज तुमची साथ हवी आहे शिवबा। तुमच्या या माय भगिनींच्या आक्रोशामुळे तुम्हाला जाग येत नाही का? हे राज्य हिंदूंचे वावे हे आमचे स्वप्न आम्ही तुम्हाला दिले। त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या संवर्धनासाठी आम्ही कितीतरी संघर्ष व्रत वैकल्य करून रात अरात्र चिंताग्रस्त होऊन तुमच्या जन्माची प्रतीक्षा केली। जे जे उत्तम उदांत उन्नत महमंगल होते ते सारे संक्रमित करणारी तुझीच आऊसाहेब शिवबा। तुला साथ घालते मी। कुठे आहे शिवबा? आज तुम्हाला समाधीतून जागे व्हायलाच हवे। प्रसंगच वाकाळ आहे। आता निजून भागणार नाही। आज लढाईवर नाही जायचे। परकीयांवर घारा नाही घालायचा। पण पुन्हा एकदा तुम्हाला न्याय तत्त्यावर बसण्याची गरज आहे। आज तुमची न्यायभूती पणाला लावायची। पाहिलीत आमच्या या कमरेची तलवार कुणासाठी कुणाला द्यायची? कशी म्हणू ही आपली? खर तर या नराधमांच्या नरडीचा खोट खेळा माझेच आज शिवशिवत आहेत। पण माझ्या संस्कारांचे काय? माझ्या संस्कारांचे स्थैर्य पिऊन आत्मसंतुष्ट आणि सिद्ध झालेले तुम्ही आणि तुमच्या पदरी असलेली ही सुजाण दक्ष पराक्रमी फौजेने काय करायचे? म्हणूनच ही आई भवनाची तलवार आज आम्हाला तुमच्या हाती द्यायची आहे। आणि हो, तुम्हाला नक्कीच माहिती आहे की ही नुसती भूषण म्हणून मिरवायची किंवा कुंजायची नाही। शासन करा शिवबा, शासन करा। या क्रूर कर्मी नराधमी राक्षसांना शासन करा। कळूच द्या त्यांना की आया बहिणीच्या वाटेला गेल्यावर काय होतंय ते। अंगाची लाही लाही होते शुभा। आज शर्मेने आमचे अंग थरथरतय। स्त्रीत्वाची तिच्या आत्मसन्मानाची पायमल्ली होताना आम्हाला पावत नाही। रामकृष्णासारखा वारसा सांगणारा आज तुझ्यानंतर एकही पुरुष दिसत नाहीये। शिवबा कुठे आहात तुम्ही? दर पिढीला माझा आणि माझ्या लेकराचा आदर्श कशाला हवा? काय करता मग माय लेकरांचे आदर्श घेऊन? आमचे पुतळे चौकात उभे करून जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यासाठी चथ्या चथ्याने गोळा होतात। आरडाओरडा करून भाषणे देतात, घोषणा देतात आणि समाजवाद बद्दलचा तुटक भावना शून्य भाव तिथे झटकून निघून जातात। माझ्या लेकरांनो, आया बहिणींनो, हे पाहून आम्हा माता पुत्रांना रडू येते रे। काहीच बरे होत नाही। हे पाहून आमचे कष्ट वाया गेले। आमच्या या स्वतंत्र भूमीत आमच्याच या भव्य दिव्य आणि पूज्य स्वप्नांची राख रांगोळी होते। नका रे, नका आमच्या कष्टांनुसं सळासमारंभच रूप देऊ। त्यापेक्षा गंभीर आत्मनिष्ठ व्हा। चरित्र्य आणि चारित्र्य याचे भान असू द्या। आम्ही नव्हे का आमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने शुभाला रामकृष्णाच्या भीम अर्जुनाच्या गोष्टी सांगून घडवले? अहो,
भोसल्यांच्या घरी हत्ती सुलत होते। लक्ष्मी सारखे नटून ठटून मिरवणे आम्हाला सहज शक्य होते। सारे काही होते पण आम्हाला तहान लागली होती ती स्वराज्याची। दुसऱ्या कोणत्याही मृग जलाने आमची तहान भागणे शक्य नव्हते। जसे जगदंबेने नऊ रात्री नऊ दिवस अखंड युद्ध मांडून अवघ्या राक्षसांचे निर्धारण केले, तसेच आपण देखील या सुलतानांविरुद्ध युद्ध मांडून ही देवा ही देवांची भूमी मुक्त करावी, आमचा झेंडा रोवावा असे आम्हाला वाटते। म्हणूनच आम्ही शुभाला घडवले, आज फक्त तुमच्या स्मरणात असलेली रिजाऊ आम्हाला मुळीच चालणार नाही, तर तुमच्या आचरणात आणलेली रिजाऊ आम्हाला झेंडा रोवावा असे आम्हाला वाटते। म्हणूनच आम्ही शुभाला घडवले, आज फक्त तुमच्या स्मरणात असलेली रिजाऊ आम्हाला मुळीच चालणार नाही, तर तुमच्या आचरणात आणलेली रिजाऊ आम्हाला हवी आहे। आज तुमच्या प्रत्येकाच्या पोटी माझ्या शुभाची शक्ती प्रसुरित झालेली हवी आहे। लक्षात ठेवा, एक स्त्री समस्त विश्वाचा बचाव करू शकते हे सांगण्यासाठी आम्ही जिजाऊ आज प्रत्यक्षात अवतरलो आहोत। जिजाऊ ही एक स्त्री होती, स्वराज्य घडविणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती, शहाजी राजेंची ती एक वीर पत्नी होती, भोसले घराण्याची ती एक आदर्श सून होती, जाधव घराण्याची ती एक लाडकी लेक होती, आपल्या पुत्रावर मान संस्कार करणारी ती एक महान माता होती। स्त्री शक्तीचे प्रतीक असणाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या। जगातील प्रत्येक स्त्रियांनी ज्यांचा आदर्श घ्यावा अशा त्या आदर्श माता होत्या, अशा त्या आदर्श माता होत्या। जय जिजाऊ, जय शिवराय। धरा माझा माता जिजाऊंना, मुजरा माझा माता जिजाऊंना, जिने घडवले थोर शुभाला, जिने घडवले थोर शुभाला। साक्षात होती ती आई भवानी, साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी जन्म घेतला शुभांनी, जिच्या पोटी जन्म घेतला शुभांनी। सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। मी जनता विद्यालय लुणे यातील आठवीची विद्यार्थिनी। आज 12 जानेवारी म्हणजे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस। हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, चारित्र्य अशा सत्व गुणांचे बळ करू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। राजमाता जिजाऊंचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते, त्यांना आपण राजमाता, जिजामाता, मासाहेब, जिजाऊ अशा अनेक नावांनी ओळखतो। राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे लखुजी जाधव आणि त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई जाधव यांच्या पोटी झाला। दांड पटना, घोडेस्वारी, तलवारबाजी अशा युद्ध कलांच्या प्रशिक्षणात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या। जिजा म्हणजे विजय गाथा रचणारी, जिजा म्हणजे विजय गाथा रचणारी। इसवी सन 1605 मध्ये त्यांचा विवाह दौलताबाद येथे शहाजी राजांशी झाला, आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर त्यांना मुलगा झाला, ज्यांना आपण आज छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतो। संस्कार तुझे थोर घडविले शुभाला, संस्कार तुझे थोर घडविले शुभाला, रयतेला उद्धरिले तो आदर्श राजा झाला, रयतेला उद्धरिले तो आदर्श राजा झाला। शिवाजी महाराजांनी 14 वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्त केली, अर्थातच त्या जहागिरीची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंवर येऊन पडली। जिजाऊ शिवरायांना राम, कृष्ण यांच्या गोष्टी सांग, अशा पराक्रमी गोष्टी सांगून पराक्रमी पुरुषाच्या ध्येयाची जाणीव त्यांनी शिवरायांना करून दिली। जिजाऊंच्या संस्कारांमुळेच तर शिवाजी राजे घडले। छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून
राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार केले। राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार केले। शिवाजी महाराज मोठ्या मोहिमेवर असताना राजमाता जिजाऊच राज्यकारभार चालवत असे। उतारवयातही त्यांनी राज्याची कारभार जबाबदारी ही मोठ्या कौशल्याने निभावली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी शिवाजी महाराजांना करून दिले। जिजाबाई काही सामान्य स्त्री नव्हत्या त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रत्येक मावळ्याच्या रक्तामध्ये अभिमान भिनवला आणि प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला त्यांनी शिवबा घडविला। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून अखेर 17 जून 1674 साली रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड नावाच्या गावी त्यांचे निधन झाले। मला असे वाटते की समाजातील प्रत्येक स्त्रीने राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि त्यांचा धाडसी कर्तव्यगार गुण अंगी बाळगायला हवा आणि समाजातील प्रत्येक लहान मुलांसमोर राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवायला हवा शेवटी जाता जाता एवढेच म्हणे की तेजाची मशाल होत्या जिजामाता, स्वातंत्र्याचा ध्यास होत्या जिजामाता स्वराज्याचा निर्मी इतिहास त्यांच्या पायी माथा नम्र माझा रक्ता रक्तात नातं काय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद।